जसं की डेहिलियाच्या काळजी संदर्भात जो व्हिडिओ केला होता मी तशीच ही माती तयार केलेली आहे मी आणि आता ढेलियाचं रोप आपल्याला रिपोर्ट करायचं आहे रिपोर्ट करताना ही आठ इंचाची कुंडी आहे आणि याच्यामध्ये खाली आंब्याच्या पेटीमधला तांदळाचा भेळा येतो तो टाकलेला आहे मी आणि एक थर मातीचा केलेला आहे आता आपल्याला ढेलियाचं रोप याच्यामध्ये ठेवायचं आहे हे रोप नर्सरी मधून आणलेला आहे आणि कुंडीमध्ये आहे या दिवसांमध्ये जर याची मुळं डिस्टर्ब केली तर रोप खराब होऊ शकतं त्यामुळं अजिबात डिस्टर्ब न करता आपल्याला लावायचं आहे इथं हे जे दिसत हे छोटे छोटे लसूण आहेत मी लसूण लावले होते याच्या आता पाहूया माती कशी निघते आणि रोप कसं ते तर हे असं दोन बोटांनी रोपाला चांगलं घट्ट पकडायचं चा, आणि त्यानंतर खालच्या बाजूनी थोडस टॅप करायचं त्याआधी आपण कुंडीला असं थोडस दाबून घेऊ शकतो जेणेकरून ही बाजूची माती असते ती थोडीशी सैल होऊन जाईल आणि आपल्याला लवकर रोप काढता येईल त्यानंतर हे असं दोन बोटांनी घट्ट पकडायचं आणि वरून टॅप करायचं वरून असं टॅप केल्यानंतर रोप आपलं आरामात निघतं रोप काढल्यानंतर इथं ही जी खालची एक्स्ट्राची माती आहे मुळांची तर वाढ छान झालेली आहे पण ही एक्स्ट्राची माती थोडीशी काढून घ्यायची मुळं अजिबात तोडून द्यायची नाही तोडायची नाही आणि ही एक्स्ट्राची माती काढल्यानंतर आपल्याला आपल्या कुंडीमध्ये याला शिफ्ट करायचं आहे कुंडीमध्ये मी थोडीशी खाली साफची पावडर टाकलेली आहे म्हणजे कुठलंही फंगस आपल्या मुळांना लागणार नाही आणि त्यानंतर आपण ही जी काही माती तयार केलेली आहे जी वेलड्रेन आहे आणि कुंडी मोठी असल्यामुळं हिला आपल्याला चांगली खुरपता येईल किंवा खतं वगैरे मिक्स करता येईल तर या मातीने आपली कुंडी व्यवस्थित भरून घ्यायची आहे आता ही दोन ही रिपोर्ट करून झालेली आहेत माझी ही जी काही खराब झालेली पानं वगैरे असतात ती वेळोवेळी वेड़ काढून टाकायची जमिनीला टच करणारी पानं सुद्धा काढून टाकायची याच्यामध्ये मी थोडीशी साफची पावडर मिक्स केलेली आहे म्हणजे वरून जेव्हा आपण पाणी देऊ तेव्हा ते, ते पाणी साफच्या पावडर बरोबर खाली जाईल आणि साफची पावडर सगळीकडे पसरेल तशी मातीत टाकलेलीच आहे आपण आणि थोडंसं सा इप्सम सॉल्ट जरी तुम्ही वरून टाकलं जर तुम्ही आधी माती तयार करताना विसरला असताल तर इप्सम सॉल्ट तुम्ही पाण्याबरोबर देऊ शकता किंवा मस्त वरून टाकलं तरी होईल आता ही रोपं आपण लगेचच उन्हात ठेवायची नाहीये जरा दोन तीन दिवस यांना सावलीमध्येच ठेवायचं फक्त स्वच्छ उजड मिळेल अशा जागी ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही यांना फुल सनलाईटमध्ये किंवा जिथं पूर्ण दिवसाचं मिळतं अशा जागी ठेवू शकता रिपोर्ट केल्यानंतर मूळ आपलं पटकन तग धरावं म्हणून ही जी काही खराब झालेली पान आहेत ती काढून टाकायची किंवा मग कळ्या जरी असतील तरी त्या सुद्धा तुम्ही थोड्याशा कमी करू शकता कारण कळ्या कमी केल्या तर आहेत ती फुलं मोठ्या आकारामध्ये होतात याशिवाय झाडाचं कॉन्सन्ट्रेशन कळ्यांकडे थोडंसं कमी राहतं आणि मुळं सेट करण्याकडे कर जातं त्यामुळं कधीकधी या कळ्या काळ्या पडून जातात मग ते होण्यापेक्षा आधीच तुम्ही जर काढल्या तर मुळंसुद्धा पटकन सेट होतील आणि आपल्या झाडाला फुलंसुद्धा लवकर येतील कळ्या किंवा फुलं कट केल्यानंतर साफ पावडरचा वापर करायला अजिबात विसरायचं नाही आहे